नमस्कार मंडई आपल्या छोट्याशा आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हा शनिवारचा ब्लॉग आहे आणि शनिवारी म्हणजे सॅटर्डे संडे सुट्टी असते त्यांना त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी मंदिरात जातो आणि गेलं एक महिना आम्ही कुठेच फिरायला गेलो नव्हतो म्हणजे सॅटर्डे संडे काही कारणांमुळे नाही जाता आलं पण नेक्स्ट टाईम जेव्हा जाऊ तेव्हा नक्की ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन तर आम्ही मंदिरामध्ये पाया पडायला चाललो होतो दर शनिवारी आम्ही कोणत्या तरी वेगळ्या वेगळ्या मंदिरात जातो म्हणजे वेगळे नाही म्हणजे जेवढे माहिती आहे त्या मंदिरांमध्ये आम्ही जातो तर आम्ही निघालो होतो संध्याकाळी चार ते पाच वाजता वगैरे निघतो आम्ही कारण शनिवारी काहीतरी घरी कर करण्यात येतं त्याच्यामुळे पूर्ण दिवस त्याच्यात जातो आणि ते छान कडीपत्ता आणि केळ्यांचा घट होता तर मोस्टली कडीपत्ता प्रत्येकाच्या घरासमोर आहे त्याच्यामुळे कडीपत्ता विकत घ्यावाच लागत नाही आणि हे छान हे घर मला खूप आवडतं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं आणि पुढे जाता जाता एका घराच्या समोरनं त्यांनी इतकी छान ग्रीनरी आहे ती फुलां कुठली तरी फुलं आहेत ती फुलं माहिती नाही पण ते गेटला इतकं सुंदर दिसत होतं तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि ज्या मंदिरात जायचं होतं ते रेल्वे ट्रॅकच्या पुढे होतं मग ते क्रॉस करून आम्ही मंदिरात गेलो तर आम्ही छान शनिदेवाचं मंदिर होतं तिथे मस्त दर्शन घेतलं आणि पण असते आणि त्यात शनिवार होता तरी पण आमचं दर्शन व्यवस्थित झालं तिथे थोडा वेळ आम्ही बसलो आणि मग निघालो आणि बाहेर इतकं छान क्लायमेट झालं होतं त्यानंतर मला भाजी घ्यायची होती पण बाकीच्या सगळ्या भाज्या माझ्याकडे होत्या पण मला ही मिरची घ्यायची होती तर माझ्या माहेरीला ठाकरी मिरची म्हणतात ही खूप तिखट आणि मस्त असते आणि ही मिरची मला खूप दिवस झाले मिळत नव्हती तर ह्या बाबांकडे ती मिरची होती मग ती पाव किलो मी मिरची घेतली कारण त्या मिरचीमुळे छान टेस्ट येते भाजीला पण आणि त्याची तुम्ही पे म्हणजे पेस्ट केली आणि तरी टाकली तरी पण छान वाटते तर मी ती मिरची घेतली आणि बाकीच्या भाज्या होत्या माझ्याकडे पण म्हणून मी काय त्या घेतल्या नाही पण ही मिरची मला स्पेशली खूप आवडते कारण दुसरी जी मिरची आहे ती तिखटच नसते म्हणून मी ती मिरची घेतली आणि मग आम्ही तिथून निघालो बाकीच्या पण मला भाज्या घ्यायच्या होत्या पण सॅटर्डे संडे होता आणि काही भाज्या शिल्लक होत्या म्हणून मी नाही घेतलं म्हटलं मंडेला घेता येतील तर मी फक्त मिरची घेतली तिथून आणि मग आम्ही निघालो पण इथे इतक्या छान आणि फ्रेश भाज्या होत्या तर पण जाऊ दे मंडेला घेता येतील आणि मी इथे मिरची घेतली आणि आम्ही निघालो पुढे निघाल्यानंतर एका ठिकाणी ब्रेड पॅटीस मिळतात आणि अजिबात ऑइली नसतात आणि खूप मस्त असतात पण हा मला ते काय मिळाले नाही कारण नेमके तेच ब्रेड पॅटीस संपले होते आणि कचोरी होती पण कचोरी मला नाही आवडत त्याच्यामुळे मी नाही घेतली त्यानंतर मला चपातीच्या म्हणजे पोलपाटाच्या खाली टाकायला एक फडकं पाहिजे होतं पण थोडंसं तो म्हणजे ते हे मी ज्या हातात घेतलं ते छान होतं पण मी नंतर ठेवून दिलं कारण म्हणलं द्या अजून स्वस्त मिळू शकतं पुढे पण म्हणून मी ते ठेवून दिलं पण ते छान होतं हे म्हणत होते घे तुला जे हवं आहे ते घे पण मी काही घेतलं नाही कारण मला वाटलं की महाग असेल मी त्यांना म्हणलं वीस रुपयाचंच होतं पण मी त्यांना म्हटलं पंधरा रुपयाला द्या तो त्यांनी दिलं नाही तर आणि ते दुसरं होतं ते दहा रुपयाला होतं पण ते त्याची जी, जी लेंथ होती ती छोटी होती त्याच्यामुळे मी नाही घेतलं पण मस्त होतात मस्त होते तिथे काय काय फडकी छान होती पण मी नाही घेतली म्हटलं नेक्स्ट टाईम बघू आणि इथे मी मस्त हा स्कार्फ घेतला मला खूप आवडला हा कॉटनचा होता पातळ होता पण कॉटनचा होता आणि स्पेशली हा जो कलर आहे तो छानच वाटतो त्याच्यामध्ये तर मी हा घेतला आणि तिथे खूप छान छान होते म्हणजे असे वेगवेगळे डिझाईन्सचे स्कार्फ होते पण मी जो मला कॉटनचा पाहिजे होता तो घेतला आणि मला तो फक्त शंभर रुपयाला मिळाला त्यानंतर इथे आलो आम्ही आणि इथे पंठ्या वगैरे पण मस्त स्वस्त होता दहा रुपयाला पाचच होत्या आणि छान होत्या म्हटलं आता काही गरज नाही ना, कारण मला आता एक दोनच दिवे लागतात ते आहेत माझ्याकडे ऑलरेडी त्याच्यामुळे ते, ते काय आम्ही घेतलं नाही पण मस्त क्यूट आणि छोटे छोटे दिवे पण होते आणि मस्त मस्त पण मोठे पण दिवे होते पण ते छोटे छोटे छानच वाटत होते त्यानंतर असे गल्ला म्हणतो आता आम्ही तर गल्ला पण होते कॉ ह्याचे आणि असे वाट्या पण होत्या मस्तपैकी आपण काय म्हणजे रेसिपीसाठी पण छान होती तिथे भांडी पण मी काय घेतली नाही त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इतकी मस्त फुलं येतात ना इतकं छान सुगंध येतो तिथून जाताना मला माहिती नाही कसली फु फुलं आहेत पण मस्त होती त्यानंतर मग आम्ही घरी निघालो आणि मस्त संध्याकाळी इतकं सुंदर क्लायमेट झालेलं तुम्ही बघू शकता मी पूर्ण सगळं तुम्हाला विदाऊट फिल्टर दाखवते जेणेकरून जे काय रिअल आहे ते दाखवण्यासाठी आणि इतकं छान वाटत होतं ना समोर बघून एक वेगळा नजारा वाटत होता इतकं सुंदर दृश्य होतं तर संध्याकाळी जवळजवळ सहा वगैरे वाजले होते मग आम्ही घरी निघालोच होतो पण तिथे एक शॉप आहे त्या शॉपमध्ये मी गेले तिथे ना छान म्हणजे वस्तू मिळतात एकदम बजेट फ्री असतात वीस वीस रुपयापासून स्टार्ट होतात पण ह्यांना इतका राग येतो ना त्या वस्तू घेतल्यावर तिथे म्हणतात ते पालतू गोष्टी का घेत बसतेस तुला घ्यायचे तर चांगलं घे पण माझं म्हणणं आहे की काही गोष्टी मिळतात आपल्याला कमी स्वस्तामध्ये पण तर त्या घ्याव्या पण त्यांना ते अजिबात आवडत नाही पण मी त्यांना दाखवत होती पण ते बोलले काही गरज नाही आहे पण तरी मला तिथून एक वस्तू घ्यायची होती ती मी घेतली ती तुम्हाला माला दी गर्जे चोती माला मी दाखवेन कारण मला ती गरजेची होती आणि मला बजेट फ्री वाटली म्हणून मी घेतली कारण बाकीचं काय त्यांनी मला घेऊन नाही दिलं ते म्हणतात जे काय घ्यायचं ते व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचं घे पण तिथे पण छान होतं सगळं पण त्यांना बिलकुल आवडत नाही असं काय घ्यायला त्याच्यामुळे आम्ही नाही घेतलं तर ते म्हणत म्हणजे ते मला एकदम टॉंट मारत होते हा घे ना सगळं घे त्यावर ते आवडत नाही पण म्हणून आम्ही तिथून काही घेतलं ना एकच वस्तू घेतली ती मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग घरी निघालो आणि तिथून जाता जाता थोडासा कडीपत्ता पण तोडून घरी नेला आणि इतकं छान आहे ना सगळ्यांच्या म्हणजे जवळ ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरासमोर कडीपत्त्याचं झाड आहे आणि कडीपत्ता स्पेशली मला खूप खूप जास्त आवडतो आणि मग तिथून थोडासा कडीपत्ता घेतला आणि मग निघालो म्हणजे जवळ होतं दोन मिनिटावरती घर होतं आम्ही आमच्या कॉर्नरमध्येच होतो म्हणजे जी काय रोड आहे तिथेच होतो आणि घरासमोर इतका छान असा मस्त दृश्य झालं होतं तर असं तुमच्यासोबत शेअर केलं तर मस्त घरी आलो आणि मी ना असं व्हॉइस ओवरच करते तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा तर असा शॉर्ट आणि स्वीट असा आजचा दिवस होता तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय बाय